नमस्कार मंडळी कसे हात सगळे मस्त ना मस्त असाल हवं मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्तपैकी अशी आजीच्या पैजीनं अगदी कोणतंही वाटण कोणताही मसाला न वापरता झटकन होणारी अशी मस्त अशी गवारीची एक भाजी बघतोय आणि ही भाजी खूप म्हणजे खूप मस्त असते चला तर मग अशा आगळ्या वेगळ्या रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं बघा मी गवारी घेतल्या होत्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या अशा पद्धतीने निवडून घेतल्या तर ही गवारी माझी बंदरी गवारी आहे बरेच जण देशी गवारी वापरतात तुम्ही कोणतीही गवारी घेऊ शकता तर आता ही गवारी मी निवडून घेतली आहे त्यात आपण पुढची जी कृती आहे ती करायला घेणार आहोत ही परत अगदी सेम टू सेम आजीच्या पतीने ह्या देखील मी बऱ्याच रेसिपी दाखवल्या होत्या तर इथं बघा एक कढई ठेवली आणि कढईमध्ये आता आपण ह्या ज्या गवार्या आपण ज्या निवडून घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आणि ह्या छान आता गॅस मिडियम करून छान अशा भाजून घ्यायच्या ह्याच्यामध्ये आपण अजिबात भाजताना तेल वगैरे काहीही वापरलं नाही आहे ह्या छान डाक पडेपर्यंत भाजून घ्यायच्या गवारी अशा पद्धतीने भाजल्यामुळे काय होतं तर ह्याचा जो वातरपणा असतो तो तो कमी होतो आणि गवारीची चव आणखीन जास्त दुपटीने वाढते त्यामुळे गवारी, गवारी भाजून घ्यायच्या आजी मला नेहमी सांगायची की जेव्हा आधीच्या काळी जेव्हा ती स्वयंपाक बनवायची तेव्हा भाकरी बनवून झाल्या की मग त्याच तव्यावरती ह्या गवारे भाजून घेतल्या जायच्या जेणेकरून वेळेची तर बचत व्हायचीच त्याबरोबरच गॅसची देखी देखील बचत व्हायची त्यावेळी गॅस नव्हते पण चुलीवरती देखील हे केलं जायचं त्यामुळे आणखीन जास्त चव यायची तर बघा गवारी अशा पसरून भाजून घ्यायच्या म्हणजे ते छान पटकन भाजतात फार जास्त वेळ लागत नाही तर गवारीना बघा छान तेल पण सुटतं भाजताना त्याला आपापच तेल सुटतं त्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा तेल घालून ते भाजू नका त्याला छान डाग पडलेत डाग पडायला सुरुवात झाले की गवारी छान भाजली असं समजायचं तर आता आपण काय करूयात गॅस पूर्ण बारीक करायचा आणि आता ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी घालते ह्याच्यामध्ये पाणी जास्त नका वापरू अर्धा ग्लासेस पाणी वापरा आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मोठा करून दोनच मिनिटाला एक उकळी काढून घ्यायची फार जास्त वेळ ह्या शिजवायच्या नाहीत तर असं केल्यामुळं काय होतं तर गवारीचा जो काही तुरटपणा आहे आणि वातूर आहे तर तो, तो कमी होतो गवारीला बऱ्याच पद्धतीने थोड्याफार प्रमाणात त्याला उग्रवास असतो आणि तो कमी होतो त्या उग्रवासामुळेच बऱ्याच जणांना गवारी आवडत नाही पण ही पद्धत तुम्ही वापरलं तर अगदी पटकन अशी आणि छान मस्त चविष्ट अशी होते ले ले, तर आता बघा उखळी आलेली तर गॅस बंद करून घेऊयात आणि ह्यातलं जे पाणी आहे दे ते नितळून घेऊयात बऱ्याच जणांना असंही वाटेल की हे जे पाणी आहे याच्यामध्ये बरेच पोषक घटकही असतील आणि ते निघून जातील पण आपण याच्यामध्ये फक्त दोनच मिनटं घातलं होतं त्यामुळे ह्यातले पोषक घटक काही निघून जात नाहीत आणि बाकीची गवारी आपण आहे अशीच ठेवतो आहे तुम्हाला जर तसं वाटेल तुम्ही ते पाणी ठेवून नंतर भाजीमध्ये पण वापरू शकता पण मी उग्रवास येतो त्यामुळे वापरलं नव्हतं गवारी नितळून घेतल्यानंतर बघा आता पुन्हा त्याच कढईमध्ये मी एक चमचा इतकं तेल वापरते गवारी किती त्याच्यावरती तुम्ही तेलाचं प्रमाण ठरवू शकता तेल छान तापलं की ह्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालूयात जिरे छान तडतडले की हो पाच ते सहा लसून पाकळ्या मी ठेचून घेतले होते आणि त्या तेलामध्ये घालून एक दोन मिनिटं छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायच्या ह्याच्यामध्ये कांदा वगैरे काही जात नाही लसून छान लाल झाला की आपण ज्या मगाशी वाफवून घेतलेल्या गवार्या होत्या तर त्या सगळ्या तेलामध्ये घालून घेतल्यात आता पुन्हा आपण त्या तेलावरती छान अशा परतवून घ्यायच्या म्हणजे काय होतं ते पुन्हा छान अशा हिरवागार रंग येतो आणि गवारी बऱ्याच जणांना आवडत नाही पण अशा पद्धतीनं तुम्ही गवारी करून खाल्ला तर ती खूप छान होते मी ह्या आधी देखील तुम्हाला दोन पतीनं गवारीची भाजी दाखवली होती पण आजची भाजी रसरशीत भाजी आहे कोणतंही वाटण नाही आहे कोणताच मसाला नाही आहे अगदी सेम साध्या घरगुती पतीनं आणि हेल्दी पद्धतीने केलेली ही गवारीची भाजी आहे तर बघा हे दो दोन मिनटं परतून झालं की गॅस बारीक करायचा त्यामध्ये आता आपण एक चमचा इतकी कांदा लसून चटणी जी आपण नॉर्मली घरी वापरतो तर तीच वापरायची एक चमचा आणि पाव चमचा हळदपूड वापरले आणि दोन मोठे चमचे मी भाजलेल्या चंगण्याचा कूट घालणार आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात लाल तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती असा छान चॅनल आणि अगदी सोप्या घरगुती पद्धतीने केलेल्या रेसिपी मी दाखवत असते आणि त्या तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यामुळे सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बेलबटनला क्लिक करायला देखील विसरू नका तर हे सगळं छान मिक्स करून झालं की आता आपण याच्यामध्ये पुन्हा अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घेणार आहोत आणि ह्या गवाऱ्या छान शिजवून घ्यायच्या तुम्हाला जर गवारी अगदी सुक्की हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये घालू शकता पण मला थोडीशी रसरस रश भाजी हवी कारण फार सुक्की भाजी केली की मग खाताना ते गचके लागतात त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त घातलंय चवीपुरतं आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात आणि गवारी थोडीशी तुरट असते म्हणून मी अगदी थोडासा गुळ वापरलाय तर तुम्ही गुळाच्याऐवजी साखर देखील वापरू शकता हे छान मिक्स करूयात आणि आता एक उखळी याला काढून घ्यायची आणि त्यानंतर मग गॅस बारीक करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटामध्ये ही गवारी शिजवून घ्यायची आपण आधी गवारी भाजली होती आणि नंतर ती दोन मिनटं पाण्यामध्ये टाकली होती गरम पाण्यामध्ये त्यामुळे ती फारसा काय वेळ घेत नाही शिजायला सकाळच्या गडबडीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की मसालेदार पदार्थ नको असतात खायला कोणतंही वाटण न करता आपल्याला रेसिपी करायची असते तर त्यावेळी ही रेसिपी नक्कीच करू शकता सात ते आठ मिनटानंतर बघा गॅस मिडियम होता तर तसाच मीडियम ठेवला फार मोठ्या गॅसवर शिजवू नका गवारी तर मस्त अशी गवारी झालेली आहे अशी छान अशी रसवड भाजी मला खायला खूप आवडते तर आता गवारी देखील शिजले का हे देखील आपण चेक करून घेऊया अधूनमधून पण आपण एक दोनदा चेक करून घ्यायचं तर गवारी बघा छान शिजलेली आहे तर मस्त अशी गवारी तयार आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर घेवा रेसिपी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटतो का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा